हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या भागामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण भोगीची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत। हे पहा, इथे मी केलेली आहे भोगीची भाजी। ही 12 मिसळी भाजी असते आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी, तीळ लावून आणि राळ्याचा भात। हे पहा, ही डिश रेडी आहे। तर आज भोगीची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत आपण। चला तर मग पाहूया त्यासाठी काय काय लागते। हे पहा, इथे मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत, पालेभाज्या, फळभाज्या, आपल्याकडे जेवढ्या उपलब्ध आहेत त्या सर्व घेतलेल्या आहेत। सगळ्याच टाकावं असं काही नसतं, आपल्याकडे ज्या उपलब्ध आहेत त्या मी घेतलेल्या आहेत। वरणीची शेंग, मेथीची भाजी, हरभऱ्याची भाजी, वांग। ही भोगीची भाजी सगळीकडे नाही मिळत, जिथे मिळते तिथे टाकायची। कांद्याची पात, हरभऱ्याचे सोले, तुरीचे सोले, वाटाणा, भोपळा, पत्ताकोबी, गाजर, पेरू, या सर्व फळभाज्या आहेत। ढपळी मिरची, काकडी, बटाटा, कोथिंबीर, फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, सुकं खोबरं, थोडेसे तीळ, जिरं मोहरी आणि काळं तिखट। आता आपल्याला सर्वात प्रथम आपण जे सोले घेतलेले आहेत, दाणे घेतलेले आहेत, हे पहा, वाटाणा, तुरीचे सोले आणि हरभऱ्याचे सोले, हे सर्व भाजून घ्यायचं आहे। हे थोडं भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ पण ॲड करायचे आहेत। हे सर्व भाजून, जास्त नाही भाजायचं, त्या सर्व थोडं थोडं भाजायचं आहे आणि ते आपल्याला मिक्सरला त्याला वाटून घ्यायचं आहे। हे पहा, थोडेसे तीळ पण टाकलेले आहे त्याच्यामध्ये मी। हे भाजून झालेलं आहे, हे आपल्याला आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। हे असं वाटणार नाही, याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून वाटलेलं आहे मी। आता आपण भाजी करायला घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये जिरे मोहरी टाकली, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे। कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट आणि सुकं खोबरं ॲड करणार आहोत। ही भाजी या पद्धतीने केल्यावर खूप छान लागते काळ्या तिखटमध्ये। तुम्ही जर कधी केली नसेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागते। हे पहा, अद्रक लसूण पेस्ट, मसाला पूर्ण फ्राय होऊ द्यायचा आहे छान, आणि सुकं खोबरं पण त्याच्यात ॲड केलेलं आहे आपण। हा मसाला फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे आपल्याला। हे पहा, हा घरी केलेलं काळं तिखट आहे। आता ज्या फळभाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पाण्यामध्ये। ह्या भाज्या आपल्याला एकत्र करून, फळभाज्या मी अगोदर तेलामध्ये टाकलेल्या आहेत, ह्या 2 मिनिट आपल्याला याच्यामध्ये वाफून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये, आणि त्यानंतर पालेभाज्या ॲड करायच्या आहेत। मी थोडेसे तीळ ठेवले होते अक्के, ते तीळ पण याच्यामध्ये टाकलेले आहेत। हे पहा, ज्या आपल्या पालेभाज्या होत्या त्या सर्व मी आता पाठीमागून टाकलेले आहेत, आणि जे आपण दाणे वाटून ग्रेव्ही केली होती भाजून ती पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे। हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये, मी पाणी गरम करून टाकलेलं आहे, 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे। हे पहा, आपली भोगीची भाजी, 12 मिसळी भाजी खूप छान दिसत आहे। हिला आपण आता 5 ते 10 मिनटं कमी गॅसवर शिजू देणार आहोत, म्हणजे ते छान शिजेल पण आणि चवीला पण खूप छान लागेल। हे पहा, दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला पण खूप टेस्टी लागते। या पद्धतीने तुम्ही भोगीची भाजी नक्की ट्राय करा। तुम्ही जर कधी केली नसेल तर करून पहा। थोडासा रस्सा आणि भाज्या खूप छान लागतात आणि काळं तिखट असल्यामुळे आणखी छान चवीला लागते। हे पहा, दिसायला पण खूप छान दिसते आहे। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा।
आपण हे पहा, मी इथं डिश सजवलेली आहे, भोगीची भाजी, त्याच्यासोबत बाजरीची भाकरी तिळवलेली आणि वरीचा भात। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो, पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।